नाही, मी काय, मी कुठं आरोप केले काही? ते पेपरला जे महाराष्ट्र टाईमने जे सांगितलं किंवा जे काही आमदार फुटलेले आहेत त्या आमदार फुटण्यामध्ये तुमच्याही आमदाराचं नाव आहे, तर मी ते लोकांना सांगितलं फक्त, बाकी काय सांगितलं? आणि त्यांची ते पहिल्यापासूनच भाजपची आतून. तो आमदार कोण ते तुम्ही जे महाराष्ट्र टाईमने छापलं ते बघा कोण आहेत. अरे बाबा, सध्या ते एकनाथ शिंदे गटाचे आहे, त्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी आहे, ते लोकांना सर्वांना माहीत आहे. आणि तुम्ही सांगा ना, एकतर तुम्ही काय करतात माझा नाव ठेवेपेक्षा तुम्ही काय हे बघा ना. अरे मग तुम्ही त्या पार्टीत राहू नका ना, तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तुम्ही एकत्रित, तुम्ही वेगळं व्हा ना, मग दुसरी पार्टीमध्ये जा ना. मला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या पार्टीमध्ये, ज्या पार्टी भारतीय जनता पार्टीला घेऊन सरकार केलेली आहे, आणि तुमचे एकनाथ शिंदे तुमच्या नेता कोणत्या ताकदीवर मंत्री मुख्यमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीमुळेच आहे ना. हा बाकी, आणि तुम्ही तर असं आहे, तुमचा कोणताही काम नाही, तुमचा काम नाही, तुम्ही काही करत नाही. आणि तुम्ही आतापर्यंत केवळ नारियल फोडले, त्याचा आतापर्यंत कोणताही काम नाही झाला. आता तुम्ही काजी कब्रस्तानमध्ये मी हायमॅक्स दिलेला आहे, 20-20 लाख 40 लाखचा काम केलं, आणखीन एक हायमॅक्स देणार आहे. तुम्ही कुठं कोणता काम केलं हे दाखवा. तुमच्या त्या 20 वर्षात, तुम्ही 10 वर्ष आमदार असताना तुम्ही कोणता काम केलं हे दाखवा ना. तुम्ही कोणताही काम करत नाही, फक्त भपकाम. आणि ते इलेक्शन, मग इलेक्शन आला की तुम्ही दिसतात, इलेक्शन संपला की तुम्ही मुंबई शिफ्ट होतात, लोकांमध्ये मिसळत नाही, लोकांचं काम करत नाही, नाऱ्याला फोडतात, पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तुमच्याकडून. मला सांगा कोणतं काम केलं तुम्ही 20 वर्षात. त्यावर्षी 10 वर्ष तुम्ही आमदार होते, सांगा ना. आता काय केलं तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री. अच्छा, मी तरी माझ्या काँग्रेस पार्टीचा पक्षाचं काम केलं या लोकसभेमध्ये. तुम्ही कोणाचं काम केलं? तुम्ही दानवेच्या विरोधात काम केलं, तुम्ही कल्याण काळेचं काम केलं असं तुम्ही स्वतः म्हणतात. हा, आणि काय काय अमिष घेतले, काय काय मलिदा घेतले, तुम्ही दोन्ही पार्टीकडून मलिदा घेतले, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून मलिदा घेतले आणि काँग्रेसवाल्याकडून पण मलिदा घेतले. तुम्ही मलिदा सम्राट आहे, तुम्ही गद्दार आहेत, आणि तुम्ही गंदे गंदे गंदा अशा पद्धतीने सुद्धा. हे बघा, गद्दार कोण आहे सर्वांना माहित आहे. शिवसेनेची गद्दारी कोण केली? याने केली. आता 19 तारखेला माहित होईल ना काँग्रेसचे कोण गद्दार आहे कोण आहे, सर्वांना माहित आहे. एक, आणि तुमचं काय, तुम्ही ईडीला घाबरून पक्ष सोडले, तुमचा पूर्ण खानदान रडतो. आणि म्हणजे तुमच्या घरात असं आहे की लहान पक्षापासून तो 50-80 वर्षाचा म्हातारा पण रडतो. आणि तुम्ही केलं काय हे जालण्यासाठी, हे सांगा ना. काम करत नाही तुम्हाला ईडीने. तुम्ही देशात पहिल्या व्यक्ती की ईडीने दोनदा तुमच्याकडे आलेली आहे, दोनदा. म्हणजे हा पण एक ग्रीन बुक मध्ये नाव लिहिण्यासारखं आहे की असा माणूस आहे देशात की त्याच्यावर दोनदा ईडी आली. आणि तुम्ही त्या चौकशीला घाबरून तुम्ही पार्टी बदलला, तुमचं काय आहे? हा, गंदा कोण आहे ते मला विधानसभेत माहीत पडलं ना 2024 मध्ये, पडेल तुम्हाला. आणि उभा राहा बरं का तुम्ही, हा हा उभा राहा माझ्या विरोधात उभा राहा. मी कितना गंदा आहे तुला मतदान माहित पडेल. मी तुझ्यासारखा गद्दार नाही, तुझ्यासारखा ईडला घाबरणार नाही, तुझ्यासारखं पैशामध्ये विकणार नाही. हा, लक्षात ठेव, माहित पडेल तुला.